नमस्कार, अंजनी फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी दिवाळी स्पेशल आहे आणि ती म्हणजे मूग डाळीची चकली. ही चकली एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे आणि सर्वांना आवडेल अशीही आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे. ही पिवळी मुगाची डाळ आहे. ही आपल्याला सर्वात आधी कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या काढून चांगली मऊ शिजवून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण वरणासाठी डाळ शिजवतो मऊसर, तशीच डाळ शिजवून घ्यायची आहे. मी इथे आधीच डाळ ही शिजवून घेतलेली आहे. ही चांगली मऊसर शिजलेली आहे. वाटल्यास तुम्ही शिजवण्याअगोदर अर्धा ते एक तास डाळ उमळत घालू शकता, म्हणजे डाळ छान मऊ शिजेल. तर ही आपण जरा घोटून घेऊयात डाळ. खूप घोटण्याची गरज नाही, कारण चांगली मऊ शिजलेली आहे. ही डाळ आपण एका परातीत काढून घेऊया. आता आपण या डाळीत सर्व मसाले घालून घेऊया. इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत 1 टेबलस्पून, ते घालूया. हिरव्या मिरचीची पेस्ट आहे 2 चमचे. तुम्ही हवं तर थोडं लाल तिखटही घालू शकता. 1 टीस्पून हळद घालूया. 1 टीस्पून धणे पावडर आहे. 1 टीस्पून जिरं पावडर. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण ह्यात आता तांदळाचं पीठ घालणार आहोत, त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. इथे मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, ते घालूया. डाळीत हे सर्व मसाले आपण जरा एकत्र करून घेऊया. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता या डाळीत आपल्याला मावेल तसं तांदळाचं पीठ वापरायचं आहे. इथे मी आधी 2 मोठे चमचे घेते पीठ. आणि आता आपण पीठ मळायला सुरुवात करूया. लागेल तसं पीठ आणि आपण घालू शकतो. पीठ अगदी छान मऊसर अगदी मळून घ्यायचं आहे. मळताना जर पीठ कोरडं वाटत गेलं तर पाण्याचा हात लावून मळू शकतो आपण. छान मऊसर अगदी पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप पातळ करायचं नाही आहे, कारण पाण्याचा अंश जेवढा चकलीच्या पीठात असेल तेवढी चकली नरम पडते. म्हणून घट्टसरच पीठ मळायचं आहे. या चकलीत शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा, कारण आपली डाळ तर शिजलेली आहेच. त्यातच मावेल तसं तांदळाचं पीठ घालायचं आहे. इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती, तर त्यात आता साधारण 2 मोठ्या वाट्या तांदळाचं पीठ मावलं आहे. आता हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. आता हे पण 10-15 मिनिटं झाकून ठेवूया. मीठ आणि मसाले जे आहेत ते छान पीठात मुरले जातील. 15 मिनिटानंतर आपण पाहूया पीठ छान आता मुरलं असेल. एकदा पुन्हा जरा मळून घेऊयात आणि याचे गोळे करायचे आहेत. आता आपल्याला आता हे पीठ आपल्याला चकलीच्या साच्यात घालून चकल्या गाळून घ्यायच्या आहेत.
थोडा चकल्या आपल्या गाळून झालेल्या आहेत, तेलही तापलेलं आहे, ते या चकल्या आपण तळायला घेऊ. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि मग गॅस मिडियम फ्लेमवर करून चकल्या घालायच्या आहेत. हाय फ्लेमवरती अजिबात चकल्या तळायच्या नाही. छान अगदी तांबूस रंग येईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत. अशाच प्रकारे आता बाकीच्याही चकल्या आपण करून घेऊया. नेहमीच्या भाजणीच्या चकलीपेक्षा हा चकलीचा प्रकार जरा वेगळा आहे, पण या चकल्या खूप खुसखुशीत होतात. या दिवाळीला ही चकली नक्की ट्राय करा आणि तुमची कमेंट मला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये माझी ही रेसिपी नक्की शेअर करा आणि माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.